श्री स्वामी समर्थ आजपासून गुरुचरित्राचं पारायण सुरू झालेलं आहे, तर आंबे आलेले आहेत, तर म्हटलं चला आपण देवासाठी आपल्या हातानेच आम्रखंड करूयात आणि नैवेद्य दाखवूयात। चला तर झटपट आपण आम्रखंड इथे बनवून घेऊयात। त्याच्यासाठी मी घरीच इथे फ्रेश असं दही लावून घेतलेलं आहे। हे दही मी काल दुपारी लावलं होतं आणि रात्रभर त्याला असंच ठेवलेलं आहे। आम्रखंड आहे म्हणून थोडंसं आंबट दही वापरायचं आहे। एकदम जर फ्रेश दही वापरलं तर मग ते आम्रखंड लागणार नाही, ते आंब्याचा रसच लागेल, म्हणून थोडंसं आंबटच दही घ्यायचं। आता या दहीमधील आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। वर्षातील कुठलंही नवीन फळ आलं की मी त्याचं नैवेद्य देवाला दाखवत असते। आंबा कापल्या कापल्याच त्याची एक खाप मी देवाला ठेवली होती आणि आता आम्रखंडाचा देखील प्रसाद देवाला दाखवणार आहे। कुठलीही नवीन वस्तू केली की त्याचा भोग हा देवाला थोडा दाखवला की मनालाही शांती वाटते। आता या दहीमधील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। बरेच जण या दहीला रात्रभर टांगून ठेवतात, पण मी तसं करणार नाही। या दहीला पाणी काढण्यासाठी याच्यावरती वजन ठेवलेलं आहे। फक्त अर्धा तासासाठी मी याच्यावरती असं वजन ठेवलं आणि नंतर त्या दहीला मी एक तास फ्रीजरमध्ये सेट करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर जास्त वेळ सेट करून घेतलं तरी चालेल। आता एक आंबा घेतलेला आहे आणि त्याला कट करून घ्यायचं आणि त्याच्यातील आंब्याचा रस आपण काढून घेणार आहोत। खूप मोठ्या मोठ्या इथे खापा करायचे नाही, कारण मग मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाही। या खापांचे देखील बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये घालायचे। आता हा आंबा आपण दळून घेतलेला आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला आपलं दही फ्रीजरमध्ये सेट झाल्यानंतर करायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर खाली फ्रीजमध्ये 3 ते 4 तास दही सेट करून घेतलं तरी चालेल। या आंब्यामध्ये आता 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि 1 चमचा वेलची टाकलेली आहे। हा माझा छोटा चमचा आहे। तुम्ही पोहे खाण्याचा 1/2 चमचा वेलची टाकली तरी चालेल। इथे मी 20 ते 25 मिनटं दुधामध्ये केसर भिजत टाकलं होतं, ते देखील टाकून घेतलेलं आहे। केसरमुळे आम्रखंडाला चव खूप छान येते आणि कलर देखील खूप छान येतो। चला तर आता हे पुन्हा आपण सगळं व्यवस्थित दळून घेऊयात। दूध जास्त टाकायचं नाहीतर आपण जे दही सेट केलेलं आहे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आपला आम्रखंड घट्ट नाही तर पातळ होईल, म्हणून दूध थोडंच घालायचं। आता मी सेट केलेलं दही काढलेलं आहे। आता बघूयात हे दही किती सेट झालेलं आहे। ज्याप्रमाणे पनीर बनतं तशाच याच्या इथे खापा तयार झालेल्या आहेत। हे बघा, मी ही सगळी प्रोसेस संध्याकाळी 4 ते 5 सुरू केली होती, आता जवळपास रात्र झालेली आहे। दही असं सेट झालेलं आहे। त्याला मोकळं मोकळं करून घ्यायचं आणि हे देखील आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। आंब्यामध्ये ज्यावेळेस आपण केसर टाकून मिक्सरला फिरवलं ते देखील जास्त फिरवायचं नाही, थोडंसं फिरवायचं आणि लगेच बंद करायचं। 2 ते 3 सेकंदच फक्त फिरवायचं आणि बंद करायचं। आता याच्यामध्येच आपण जे सेट केलेलं दही आहे ते टाकलेलं आहे। हे देखील खूप फिरवायचं नाही, मिक्सर चालू बंद करायचं आणि फिरवून घ्यायचं। आता टेस्ट बघूयात कितपर्यंत गोड झालेलं आहे। इथे साखरेचं प्रमाण मला बरोबर वाटलं होतं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता एका बाउलमध्ये मी आम्रखंड काढून घेतलेला आहे। आम्रखंडाचा कलर बघा, आपण फक्त याच्यामध्ये थोडंसं केसर घातलेलं आहे। आता वरतून गार्निशिंगसाठी पिस्ता घातलेला आहे आणि याला मी आता वरतून ॲल्युमिनियम फॉईल लावणार आहे आणि फक्त 1/2 तासासाठी सेट करून घेणार आहे। आपल्या जेवणाची वेळ होईपर्यंत हा पूर्ण सेट होईल। चला तर आता याला फ्रीजमध्ये ठेवून घेते। आता फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये मी 1/2 तास नाही तर 1 तास ठेवून घेतलं होतं। आता याला फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे। जवळपास पूर्ण हे आम्रखंड सेट झालेलं आहे। वेळ जर असेल तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। खूप छान आहे, आम्रखंड तयार होतं रेडीमेड आम्रखंडाप्रमाणेच, याची देखील टेस्ट लागते। मी आज महाराजांच्या प्रसादासाठी वेगळं आम्रखंड बनवलेलं आहे। ते बनवताना मी चाटून वगैरे बघितलेलं नाही। हे आम्रखंड मी 2 दिवसापूर्वी रात्रीच्या जेवणाच्या वेळेस बनवलेलं होतं, त्याचा व्हिडिओ मी आज इथे पोस्ट केलेला आहे। तुम्ही देखील असं आम्रखंड नक्की ट्राय करून बघा, महाराजांना त्याचा प्रसाद देखील दाखवू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।